नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि मुख्य म्हणजे शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आपलं शिकणं सोपं व्हावं, परीक्षेत आपल्याला उत्तम गुण मिळावेत, आपला भाषिक विकास व्हावा या उद्देशानं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल आणि रायगड जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमान ऐकू मार्गदर्शन खास करू गुणवत्ता विकास या कार्यक्रमाची निर्मिती केली गेली. आणि या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत आपण ऑनलाईन स्वरूपात 26 पाठ अभ्यासलेले आहेत. 26 पाठाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे घटक शिकलेलो आहोत. आजची तासिका सुद्धा एक वेगळी आहे, अनोखी आहे. आणि आजची तासिका ही केवळ 10वीच्या परीक्षेसाठीच महत्वाची नसून आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी शिपाई पदापासून ते आयएएस अधिकाऱ्यांच्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये हा घटक भाषा अभ्यास नावाचा घटक असतो. आणि आपल्या एकंदर शैक्षणिक पटलावरचं महत्व लक्षात जर घेतलं तर भाषा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हा भाषा अभ्यास आज आपण शिकणार आहात. हा भाषा अभ्यास तुम्हाला शिकवणार आहेत नरेंद्र म्हात्रे सर. नरेंद्र म्हात्रे सर आज 20 वर्ष सलग सेवा करतात. शिक्षक म्हणून त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते एटी पाटील माध्यमिक विद्यालय वाशी पेण तालुक्यामध्ये ते शिक्षक म्हणून काम करतात. म्हात्रे सरांना त्यांच्या एकूण अध्यापन कौशल्य असेल किंवा शिक्षक म्हणून त्यांनी जी आतापर्यंत शैक्षणिक कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीची दखल रायगड जिल्ह्याच्या शिक्षण विभागानं घेतलेली आहे. आणि ती दखल घेऊन त्यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. म्हात्रे सरांना वेगवेगळे सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हायची आवड आहे. ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये टिकवण्यासाठी सुद्धा उपक्रम घेतात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षेमध्ये त्यांची तयारी करून घेणं, त्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणं यासाठी ते सतत मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबरीनं नरेंद्र म्हात्रे सरांची आणखीन एक खासियत अशी आहे की त्यांनी स्वतः व्याकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ते पुस्तक लिहून रायगड जिल्ह्यामधल्या अनेक शाळांना त्यांनी मोफत ते पुस्तक पुरवलेलं आहे. असे विद्यार्थीप्रिय मराठी भाषाप्रिय असलेले नरेंद्र म्हात्रे सरांना मी विनंती करेन की म्हात्रे सर आपल्या आजच्या तासाला सुरुवात करावी. धन्यवाद गोविजी सर. नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सुंदर वळणावर आपलं सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत. आज आपण विभाग 4 आपल्या कृतीपत्रिकेमधील विभाग 4 भाषाभ्यास त्या भाषाभ्यासामधील जो घटक आहे भाषिक घटकावर आधारित कृती हा आज आपण पाहणार आहोत. भाग आहे हा भाग असताना त्या अगोदर आदरणीय घरत सर यांनी व्याकरण घटकावर आधारित हा 8 गुणांचा भाग अतिशय छान सुरेख प्रकारे हा समजा सांगितला आहे. आता आपण वळूया पुढचे जे 8 गुण आहेत ते 8 गुण पद्धतीमध्ये कसे हे आज आपण शिकणार आहोत. भाषाभ्यास मधील भाषिक घटकांवर आधारित कृती ही आज आपल्याला पाहायची आहे. साधारणपणे ही कृती पाहत असताना एकूण 4 घटकांमध्ये 4 घटकांमध्ये त्याची विभागणी झालेली आहे. अर्थात एक शब्द संपत्ती, दोन लेखन नियमानुसार लेखन, 3 विराम चिन्हे, 4 पारिभाषिक शब्द,
एकत्र प्रामुख्याने शब्द संपत्ती जी आहे हे आठ गुणांसाठी आहे, त्याचबरोबर दुसरे लेखन नियमानुसार लेखन दोन गुण आहे, विराम चिन्हे एक गुण आणि परिभाषा एक गुण, अशा स्वरूपामध्ये ही गुण विभागणी दिसून येते। आपण खऱ्या अर्थात तो पहिला भाग आहे शब्द संपत्ती, या शब्द संपत्ती मध्ये नेमका कोणत्या घटकांचा अभ्यास होतोय हे आपल्याला। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम महाराज शब्दांची महती संतांना म्हणतात, अम्मा घरी न शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करू। मराठी भाषा ही आमची मातृभाषा, तसेच राजभाषा असले तरी शालेय वर्गात 8-10 वर्ष प्रथम भाषा म्हणून मराठीचा अभ्यास करूनही बहुतांश विद्यार्थ्यांना भाषाच्या समाधानकारक गुण पातळी गाठता येत नाही। याचे महत्वाचे कारण म्हणजे आपली आपलीच भाषा म्हणून व्याकरण शब्द संपदा या बाबत असणारी उदासीनता होय, या उदासीनतेचं मतलब आहे हे दूर करण्याचं आज मी विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणार आहे। एक लक्षात घ्या, सामान्य अर्थाना मराठी भाषेचे वैभव आहे, अर्थात मराठी शब्दांबरोबर भारतीय भाषा यामधून अनेक शब्दांची भर पडल्याने मराठीचा शब्द संग्रह समृद्ध झालेला आहे। शब्द संपत्ती पाच घटकांमध्ये जो पहिला घटक आहे समानार्थी शब्द, एका अर्थाचे अनेक शब्द आहेत त्यांनाच आपण समानार्थी शब्द जसे चे मित्र भास्कर, त्याचबरोबर दिनकर असे अनेक या साहित्य प्रकारांमध्ये असे शब्द आढळतात। यामुळे खऱ्या अर्थाने भाषेला सौंदर्य प्राप्त होते। भाषेला सौंदर्य प्राप्त होते। काही समानार्थी शब्द जे आहेत समानार्थी शब्द पाहूया। बघा, तुम्हाला स्क्रीनवर काही समानार्थी शब्द दिसतील। अंबर, अंबर या शब्दाला समानार्थी शब्द आहे आकाश, आभाळ, नभ, गगन। दुसरा आहे वाट, वाट या शब्दाला समानार्थी शब्द आहे रस्ता, मार्ग, पथ। त्याच बरोबर शक्ती या शब्दात समानार्थी शब्द आहे ताकद, बळ, सामर्थ्य। त्यानंतर
चौथा आहे रात्र। रात्र या शब्दाला समानार्थी शब्द आहे रजनी, निशा, यामिनी। त्यानंतर पाचवा आहे तीर। तीर नदीचा किनारा, काठ, बाण। यानंतर तुम्हाला मी खालील कृती दिलेल्या आहेत। कृती अतिशय महत्वपूर्ण आहेत कारण एकंदरीत ह्या कृती कशा विचारल्या जातात हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे। तुम्हाला माहितीच असेल की पाणी, वारा, पक्षी, पान, चंद्र या समानार्थी शब्दांना अन्य शब्द कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। जर काही विद्यार्थ्यांना या शब्दांचे समानार्थी शब्द येत असतील, समानार्थाचे शब्द येत असतील, तर त्यांनी बघा पाणी, जल, नीर, तोय, वारा। कोण सांगेल वाराला शब्द कोणता आहे समानार्थी शब्द? चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। अनिल, त्यानंतर तिसरा आहे पक्षीची, या शब्दाला समानार्थी शब्द आहे खग, विहग, द्विज। त्याचबरोबर त्यानंतर पान, पान या शब्दाला पर्ण, पृष्ठ, पल्लव। त्यानंतर शेवटचा चौथा शब्द आहे तो म्हणजेच चंद्र। चंद्र प्रामुख्याने अशा प्रकारे हे जे अनेक शब्द पाहिल्यानंतर खरोखरच आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडणार आहे। त्यानंतर पुढचा आपण अभ्यासतोय तो म्हणजे विरुद्धार्थ। आता म्हणालो दुसरा गट काय विरुद्धार्थी शब्द, या विरुद्धार्थी शब्दामध्ये लक्षात ठेवा की मराठी भाषेत अनेक शब्दांना अ, नी किंवा उ उपसर्ग लावून विरुद्धार्थाचे शब्द बनवता येतात हे, पण नेहमीच असे घडत नाही। उदाहरण घ्यायचं झालं तर मर्यादित, मर्यादित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनेक ठिकाणी अमर्यादित असा केलेला आढळतो, पण बाळांनो तो चुकीचा आहे। हा शब्द योग्य आहे। सीमित या शब्दाचा विरुद्धार्थी असीमित नसून असीम असा आहे। कोणता आहे? असीम असा आहे, हे बारकावे नीट ध्यानात घ्यावे। माझे शिक्षक बंधू जर या ऑनलाइन तासिका जॉईन झाले असतील तर एक संदर्भ म्हणून मोरा वाळंबे यांची जी 55वी आवृत्ती आहे त्याचा मी येथे संदर्भ घेतलेला आहे। त्यामुळे हे मर्यादित आणि सीमित या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत हे प्लीज लक्षात घ्यावे। त्यानंतर काही आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया, सोपे आहेत बाळांनो, फक्त एकदा नजर टाकली तर खूप बरं होईल। पाहूया एक, एकमत, दुमत, नापिक, सुपिक, सजातीय, विजातीय, मऊ, ठणक, कृतज्ञ, कृतघ्न, मूक, बोलका,
बिकट, सोपी, जहाल, मवाळ, अहंकार, निरहंकार, दुर्बोध, सुबोध। त्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये कशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारतात, कृती विचारतात। विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2020 ची प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समानार्थी शब्द दोन कृती विचारतात अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी एक गुण, आणि त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्दाच्या दोन कृती विचारलेल्या आहेत एक गुण, अशा दोन गुणांसाठी या कृती मार्च 2020 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या होत्या। मग खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा, खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा असं आपल्याला विचारतात। बघा, जर काही विद्यार्थ्यांना या विरुद्धार्थी शब्दाचे शब्द जर येत असतील तर सांगायला कोणत्याही स्वरूपाची हरकत नाही, चॅट बॉक्स मध्ये पाहूया ते शब्द कोणते आहेत। रसिक, रसिक कोण सांगेल? रसिक, अरसिक, तरुण, तरुण, वृद्ध, साक्षर, निरक्षर, सूर्योदय, सूर्यास्त, प्रचंड, चिमुकले, दास, मालक, कृत्रिम, नैसर्गिक, अवरोहो, 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 आरो, नव, ऐट, नमा, चौदार, बेचव, अशा स्वरूपामध्ये भावनिक लक्षात घ्या। हे जे समानार्थी शब्द, अनेक समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द देखील अनेक, यांची लिस्ट ज्या ठिकाणी तुम्ही आपता त्या ठिकाणी लावला तर ते शब्द नजरेसमोर राहतील। त्यानंतर तिसरा क जो आहे तो म्हणजे वचन, खूप खूप उपास भाग असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेल, पण विद्यार्थी मित्रांनो वचना पिता खऱ्या अर्थानं अनेक नियम आहेत, ते नियम आपण आहोत या स्लाइडवर तुम्हाला दिसतोय, हे लक्षात ठेवा। पहा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या रूपांमध्ये बदल होण्यास कारणीभूत असणारा एक घटक म्हणजे वचन। पहा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्या रूपामध्ये बदल होण्यास कारणीभूत घटक म्हणजेच वचन। वचन या शब्दाचा अर्थ बोलणे, म्हणजेच एकंदरीत नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात। मराठीत दोन वचन आहेत, एक एक वचन, दुसरा अनेक वचन। आता एक वचन पाहूया। एक वचन पाहत असताना नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते। उदाहरणार्थ मुलगा, गाय, पाटी, पुस्तक, इमारत। त्यानंतर दुसरा आहे अनेक वचन, वरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन असते। उदाहरणार्थ आपण जे उदाहरण एक वचनामध्ये अभ्यासली त्या उदाहरणाचं अनेक वचन कसं होते पाहूया। बघा, या ठिकाणी मुलगा मुलगे, गाय गाई, पाटी पाट्या, पुस्तक पुस्तके, इमारत इमारती अशा स्वरूपामध्ये एक वचन म्हणजे काय आणि अनेक वचन म्हणजे काय हे आपण पाहिलं। त्यानंतर वचन बदलाचे काही नियम आहेत, कारण यावरच खऱ्या अर्थानं आपल्याला प्रश्न विचारतात, त्यामुळे हे जे नियम आहेत हे नियम थोडे लक्षात ठेवणं
गरजेचं आहे. पाहूया वचन बदलचे काही नियम. एक पुल्लिंग, पुल्लिंगी शब्द, त्याच्यामध्ये एक नियम आहे तो म्हणजेच पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते. आता एक तुम्हाला प्रश्न पडला असेल नेम काय, तर पहा इथे एक मी इथे तीन उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल बघा शेवटचं जो अक्षर आहे त्या अक्षराला खऱ्या अर्थानं आ या स्वराचं सहाय्य लाभलेलं आहे, त्यामुळे तो आकारांत झालेला आहे फळा. या आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. एकारांत कसे फळे, शेवटचं स्वर बघा रस्ते. त्यानंतर आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंग नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. एक वचन आणि अनेक वचन बघा कधी कधी इतका प्रॉब्लेम होतो, कधी कधी इतका प्रॉब्लेम होतो की आपल्याला जे काही शब्द आहेत त्या काही शब्दांचं आपल्याला अनेक वचन कळतच नाही. म्हणजे एक वचनामध्ये जी रूपे आहेत त्या अनेक वचनामध्ये सारखीच असतात. ते शब्द पहा डोळ्यांमध्ये साचून ठेवा. कवी कवी ते कळत नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, पक्षी पक्षी, कागद कागद. त्यानंतर दुसरं स्त्रीलिंगी शब्द. काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते तर काहींचे गाय वीट वीट. म्हणजे आपला बदल झालेला सहज जाणू शकेल. त्यामध्येच आपल्याला देव देव दगड दगड म्हणजे जे शब्द आहे आपण कधी कधी काय करतो, काही उदाहरणं मी दिलेली आहेत त्याच्यामध्ये दगडचा क्षण हा दगडच असतो. त्यानंतर आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन, अनेक वचन एक वचनासारखेच राहते. आपण मागे तसं पाहिलं काही शब्द कवी कवी तशाच स्वरूपामध्ये भाषा भाषा. पूजा पूजा, दिशा दिशा. तिसरा नियम पाहूया इकारांत नामाचे अनेक वचन याकारांत होते. ते कसे होते पाहूया. स्त्री स्त्री लागले प्रत्येक पहा स्त्री त्याच अनेक वचन स्त्रिया म्हणजे याकारांत. नदी नद्या ठाकऱ्या. तर उदाहरण घ्यायचं झालं तर सासू सासवा म्हणजेच आपल्याला अशा स्वरूपाचे शब्द दिसून येतील. प्रमुख तिसरा जो भाग आहे नपुसकलिंग शब्द, नपुसकलिंगी शब्द. त्यामधला पहिला पहिला आहे अकंत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. एकारांत होते पहा विद्यार्थी मित्रांनो एक वचन आणि अनेक वचन. इथे उदाहरणं दिलेली आहेत फूल फुले, माणूस माणसे. बघा अकारांत फूल त्या ल ला अस्वराच सहाय्य लाभलेलं आहे आणि त्यानंतर फुले एकारांत हे प्रत्यय लागलेला आहे एवढं लक्षात ठेवा. फूल फुले माणूस माणसे. त्यानंतर पुढचा नियम पाहूया इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. पाणी पाणी, दही
दही पुढे उकांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते पाखरू पाके लिंबू लिंबे त्याचबरोबर दुसरी उदाहरण आहेत प्रामुख्यान पेलू आसू आसवे. पुढचा एक नियम आहे एकारंत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारंत होते. बघा एकारंत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारंत होते. केळे केळी गाणे गाणी. आता याच्यावर वचनावर कोणत्या स्वरूपाची कृती विचारली जाते हे आपल्याला पाहायचं आहे बाळांनो. बघा त्यामध्ये अची कृती आहे वचन बदला. वचन बदला बघा वचन बदला ती आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी मोठी चूक करतात. चूक कोणती करतात वचन बदला त्या ठिकाणी एक वचन आहे की अनेक वचन आहे असं लिहितात गोंधळून जातात. वचन बदला त्या ठिकाणी तसं करायचं नाही कारण इथे दिलंय झरा झरे. बघा झरा झरे. त्यानंतर दुसरा आहे फुले फुल नंतर फुले अनेक वचन आहे फुल एक वचन आहे. आता दुसरं तुम्ही सांगायचंय चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. आ वचन ओळखा वचन ओळखा तुम्हीच ओळखायचं आहे रस्ते. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता रस्ते नाही. चला रस्ते अनेक वचन माणूस एक वचन एवढं जर नाही एक लक्षात घ्या इथे या ठिकाणी बदल करायचा आहे प्रामुख्याने. बघा पुन्हा सांगतो वचन ओळखा वचन ओळखायचं आहे रस्ते अनेक वचन. तिथे रस्ता होऊ शकत नाही बाळानो. वचन ओळखा माणूस एक वचन अगदी बरोबर उषा गणपत बारशी अगदी बरोबर आहे माणूस एक वचन अगदी बरोबर. त्यानंतर जी ड कृती आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द या बाबतीत आदरणीय घरस सरनी अतिशय छान प्रकारे एक उदाहरण दिलं. उदाहरण असं होत की बटाटे घालून तयार केलेला वडा म्हणजेच बटाटे वडा. इथे एक असं उदाहरण का बरं दिलं कारण ज्या वेळी आपण बोलतो मुख्यच बोलतो त्यावेळी ते शब्द ते वाक्य व्यक्तीला कळतो. याचा अर्थ असा आहे की आटोपशीर किंवा मोजके बोलणे व लिहिणे नेहमीच प्रभावी असते. शब्दाचे पाळला लावले की ऐकणारा कंटाळून जातो. अचूक व नेमक्या शब्दात केलेली वाक्यांची रचना भाषेची गोडी वाढवते. या ठिकाणी मी काही उदाहरणं दिलेली आहे बाळांनो. दर महिन्याने प्रसिद्ध होणारा अंक येतो त्याऐवजी आमच्याकडे मासिक येते असं मला तर संयुक्तिक वाटेल. दुसरं एक उदाहरण आहे तो कोणावरही अवलंबून नाही त्याऐवजी तो स्वावलंबी आहे असे म्हटल्यास बोलणे अधिक प्रभावी होते. अशा रीतीने अनेक शब्दांऐवजी एका शब्दात तोच अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला शब्द समूहाबद्दल तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्यानंतर उदाहरण दिले आहेत उदाहरण स्क्रीनवर दिसतात तुम्हाला. एक लिहिता वाचता येणारा. लिहिता वाचता येणारा साक्षर. दुसरा आहे पर्वतावर चढणारी व्यक्ती गिर्यारोहक. तिसरी आहे केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ.
चौथा आहे कोणाचाही आधार नसते निराधार. पाचवी भाग गाभारा. आता एक लक्षात घ्या, पुढची जी कृती आहे त्या कृतीची उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये द्यायची आहेत. थोडस बुद्धिमत्तेला डोक्याला चालना द्या. आपल्याला परीक्षेला नेहमी हा प्रश्न येतो, नेहमी विचारतात खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. केलेले उपकार जाणणारा. कोण उत्तर सांगतोय? अगदी बरोबर, अगदी बरोबर. यश, नीता, तन्वी, अपूर्वा, खूप छान खूप छान, अगदी बरोबर. ओके 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 ओके. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. त्यानंतर बाळानं दुसरी कृती आहे पसरवलेली खोटी बातमी. पसरवलेली खोटी बातमी. ओके ओके रोशनी, अगदी 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 बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे उत्तुंग घेतलेली झेप. बाळानो उत्तुंग घेतलेली झेप. गगन भरारी, गगन भरारी. नुसतं भरारी नाही बाळानो, गगन भरारी. उत्तुंग घेतलेली झेप गगन भरे. ओके ओके दीक्षा बोरकर अगदी बरोबर. पूर्वा, तन्वी, खरंच छान छान, खरंच छान. त्यानंतर चौथी कृती आहे ती म्हणजेच नियमबद्ध घेतलेले शिक्षण. नियमबद्ध घेतलेले शिक्षण. कोण उत्तर सांगेल? नाही, नियमबद्ध घेतलेले शिक्षण. बघा विचार करा, विचार करा. अगदी अगदी बरोबर. अगदी 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 बरोबर आहे साहिल, अगदी बरोबर आहे. नियमबद्ध घेतलेले शिक्षण प्रशिक्षण. अगदी अगदी बरोबर आहे प्रशिक्षण. उषा अगदी बरोबर आहे प्रशिक्षण. शेजल अगदी अगदी बरोबर आहे. त्यानंतर पाचवं आहे दिशा दाखवणारा. पुढचं 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 पुढचा पूर्वा अगदी बरोबर आहे. दिशादर्शक, मार्गदर्शक. देखी चालेल, दोन्ही चालतील. दोन्ही शब्द चालतील, दिशादर्शक मार्गदर्शक दोन्ही दोन्ही चालतील. अतिशय छान, खूप खूप तुमचं सर्वांचं रिया खूप आनंद. जी कृती आहे ती कृती नेहमी विचारतात काही काही शब्दांमध्ये अनेक अर्थपूर्ण शब्द लपलेले असतात. पहा काही काही शब्दांमध्ये अनेक अर्थपूर्ण शब्द लपलेले असतात. ते शोधून काढले की खऱ्या अर्थानं आपली शब्द संपदा वाढते. थोडक्यात म्हणायचं झालं तर शब्द सारखा हा एक आनंददायी प्रकार आहे बाळानो. आता या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला एकूण शब्द दिलेले आहेत. बघा शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला अशा स्वरूपाचा एक शब्द दिला जाईल. बघा बोर्ड देखील आपली परीक्षा पाहतो. ती कशी पाहतो? पहा बालपण हे दोन शब्द वगळून तुम्ही अन्य अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा. बघा बालपण हे दोन शब्द वगळून अन्य अर्थपूर्ण शब्द तयार करा. मग ते लिहून आपल्याला चालणार नाही. बरेच विद्यार्थी तेच लिहितात आणि त्या ठिकाणी आपला एक गुण जातो विद्यार्थी मित्रांनो. कारण बघा या शब्दामध्ये लपलेले अनेक अर्थपूर्ण शब्द आहेत. साधारणपणे आपल्याला दोन लिहायला सांगतात, दोन लिहितात. पण एक लक्षात घ्या, आपण जसे शब्द तयार होतील तीन चार लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सरपण,
सन रस परस देतात विद्यार्थी देतात गगन भरारी नभ रान गगन त्यानंतर पुढचा आहे कर दीन नर नर या ठिकाणी दोन शब्द दीन कर ते वगळून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत नर नरक कर अगदी अगदी बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर छान 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 त्यानंतर श्रेयस अगदी बरोबर मग आपल्या कृती कशी विचारतात पाहूया प्रश्न कसा विचारतात खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा एक पसाय दान पसाय दान हे दोन शब्द वगळून तयार करायचे अगदी 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 बरोबर आहे अगदी साय साप अगदी अगदी बरोबर आहे अगदी अपूर्वा बरोबर आहे त्यानंतर त्यानंतर दुसरं बघूया विनायक विनायक सांगा पाहू नायक नाक मंगेश अगदी बरोबर निवेदिता अगदी बरोबर अजून दोन 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 तीन शब्द बनवायचेच बनवायचेच त्यानंतर तिसरा आकलन कृती दोन शब्द वगळून आकलन आणि कृती हे दोन शब्द वगळून तयार करायचे शब्द बघा करा तीन काम बघा दुसरा कोणते शब्द तयार होतील आकृती तयार होते शब्द त्यानंतर चौथं आहे चौथं नगरपालिका नगरपालिका सांगा नगरपालिका शब्द येतो नगरपालिका आर मग नंतर मी बोलतो धरणी मार त्यानंतर र म्हणजे एकच खेळकर असा हा भाग आहे एक आपल्या त्यानंतर आपल्याला खूप महत्त्व आहे तो म्हणजे लेखन लेखन आणि लेखन करिता कोणत्या लेखन गरजेचा आहे बरेच व्यक्ती आणि त्यामध्ये हुशार देखील विद्यार्थी काही जे शब्द वगैरे आहेत काही जे अक्षर आहेत त्यामुळे त्यांच्या लेखन कौशल्यामध्ये जे गुण आहेत हे गुण हातचे निघून जातात पाहूया नेमकं त्यामध्ये काय काय आहे बघा जसं बघा आपल्याला प्रत्येक कृती नियमाना अनुसरूनच करावी लागते जसे आपण शाळेमध्ये वेळेवर जातो शिक्षक वेळेवर येतात म्हणजे शिक्षकांना देखील नियम आहे आम्हाला देखील नियम आहे संस्थेला देखील नियम आहेत शाळेला देखील नियम आहेत म्हणजे प्रत्येक आपली कृती ही नियमांना अनुसरूनच आहे बाळांनो जसा आता आपली कृती आणि जसा समाज नियमाने बांधलेला असतो तशी कोणतीही भाषा ही नियमानेच बांधलेली असते या नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्ध लेखन होय अर्थात हे शुद्ध लेखन पाहत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिलेले आहेत बरेच नियम आहेत काही महत्वाच्या आपल्याला माहित ज्यावेळी ज्या उच्चार नाकातून स्पष्ट होतो ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्ट होतो त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ निबंध सुंट
चिंच रंग चांदी आंबा इत्यादि। त्यानंतर दुसरा जे नियम आहे ह्रस्व दीर्घ अक्षरे खूप महत्त्वाची आहे ती बघा। त्यामध्ये एक मराठी शब्दात जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापुढचे जे इकार आहे म्हणजे काय शब्दाचा शेवट ई या स्वराने होतो व उकार ज्या शब्दाचा शेवट उ या स्वराने होतो ती अक्षरे ह्रस्व असतात। उदाहरणार्थ बघा इथे जोडाक्षर शब्द आहेत दिलेले आहेत उदाहरणार्थ शिस्त चिक्की पुस्तक दुष्काळ। दुसरा नियम आहे मराठी व तत्सम शब्द। तत्सम शब्द म्हणजेच संस्कृत भाषेतून आलेले शब्द। शब्दातील अक्षर शब्दातील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वर असल्यास ती ह्रस्व असतात। उदाहरणार्थ लिंबू दिंडी धुंद तुरुंग। त्यानंतर तिसरा नियम आहे आणि नी ही मराठी दोन अव्यय ह्रस्वातच लिहावी। चौथा आहे एकाक्षरी शब्दातील ईकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घच लिहावा। बरेच विद्यार्थी एकाक्षरी शब्द जे आहे ते दीर्घ लिहित नाही ह्रस्व लिहितात म्हणून असं कदापि करू नये। हे जी एकाक्षरी शब्द जे आहेत इकारयुक्त उकारयुक्त ते नेहमी दीर्घच लिहावे। त्यानंतर पाचवं संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेले इकारयुक्त व उकारांत शब्द जे आहेत ते लिहावेत। उदाहरणार्थ विद्यार्थी कवी कीर्ती गुरु प्रभु हे जे संस्कृत भाषेतून आलेले शब्द आहेत याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करायचा नाही। त्यानंतर पुढचा जो नियम आहे सहावा नियम खूप महत्त्वाचा आहे मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे ज्या शब्दाचा शेवट स्वराने होतो त्याला सकारांत म्हणतात। इकार व उकार दीर्घ लिहावे। उदाहरणार्थ फूल मूल विहीर इत्यादी। आपण बऱ्याच वेळा फूल मूल सून बहीण विहीर यामध्ये या शब्दांमध्ये बऱ्याच वेळा आपण ते शब्द ह्रस्वच लिहितो दीर्घ लिहिण्याचा प्रयत्न देखील अजिबात करत नाही त्यामुळे हे शब्द असेच लिहायचे। त्यानंतर सातवा बघा सातवा जो नियम आहे तो व्यवस्थितपणे ऐका। कोणता नियम बघा आशीर्वाद आशीर्वाद परीक्षा यामधली शी जी आहे ही दीर्घ आहे परीक्षा परीक्षेची जी री आहे ही दीर्घ आहे क्रीडा दीर्घ सूर्य पूर्व भूगोल भूमी कीर्तन हे सर्व जे अक्षर आहेत पू सु भू भू की हे अक्षर जे आहेत हे अक्षर दीर्घच आहेत। यांना जरी प्रत्यय लागलं तरी ते दीर्घच राहतात हे शब्द नेहमी असेच लिहावेत। त्यानंतर नियम तिसरं इतर नियम बघा गावाच्या नावाच्या शेवटी पूर्ण अक्षरे असल्यास गावाच्या नावाच्या शेवटी पूर ही अक्षरे असल्यास त्यातील पूर हे अक्षर पू हे अक्षर दीर्घच लिहावे पू अक्षर दीर्घच लिहावे। नंतर दुसरं काही क्रियापदे ही ठराविक पद्धतीनेच लिहिली जातात उदाहरणार्थ राहणे पाहणे वाहणे। तिसरा एक नियम पाहूया ज्या शब्दांवर रफार असतो त्याचा उच्चार लक्षात घेऊन
र अक्षराच्या पुढील अक्षरावर र ऐवजी रफार द्यावा. उदाहरणार्थ सर्व, बघा र चा पाय मोडायचं पण तसं आलं तसं लिहायचं नाही, सर्वच लिहायचं, वर रफार द्यायचं. वर्ण, वर्ण, वर्ण शब्द लिहायचं नाही, वर्ण शब्द लिहायचं. त्यानंतर चौथा जो नियम आहे, मराठीत हिंदी सारखी की लिहायची नाही. आपल्या हिंदी मध्ये की ही का आहे, ह्रस्व आहे, नेहमी की हे अक्षर मराठीमध्ये दीर्घ लिहावे. त्यानंतर आपल्याला आपण हे जे नियम आहे हे नियम तुमच्या थोडेफार लक्षात आले असतील, मग परीक्षेला नेमकं यावर काय विचार. त्यानंतर साधारणपणे सहा शब्द आपल्याला देतात. हे सहा शब्द देत असताना पहिल्या प्रत्येक चार शब्दांचा एक गट असतो. सहा शब्दांपैकी गट चार शब्दांचा एक गट असतो. या चार गटांपैकी अर्थात एक शब्द अचूक असतो आणि उरलेले तीन शब्द आहेत हे तीन शब्द चुकीचे असतात. बालानो एवढं लक्षात घ्या, आपल्याला प्रामुख्याने पैकी सहा पर्यायांपैकी फक्त चारच पर्याय लिहायचे असतात, पण चार पर्याय थांबू नका, कारण आपला एखादा शब्द चुकला तर आपले गुण जायला नको. त्यामुळे सहाच्या सहा शब्द लिहा. दुसरं एक सांगतो तुम्हाला मी, नंतर मी तुम्हाला या शब्दावर बोलणारच आहे. या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत कृतीपत्रिकेमध्ये पर्याय लिहिण्याची गरज नाही, अंक टाकायचं. अंक टाकायचं पहिला शब्द परीक्षा, 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 परीक्षा. मला कोण सांगेल आता इथे, कोण सांगेल? मग इथे उत्तर दिलेलंच आहे, आपण कृतीमध्ये पाहणारच आहोत. परीक्षा शब्द बाळा लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी परीक्षा शब्द जो री आहे तो री नेहमी काय लिहितात, ह्रस्वच लिहितात. असं करायचं नाही बाळानो. परीक्षेची री ही दीर्घच आहे, पुन्हा एकदा सांगतो. त्यानंतर दुसरा शब्द बघा, आशीर्वाद, 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 आशीर्वाद. या ठिकाणी बघा, तुम्हाला एक सांगतो, आपलं ज्यावेळी एखादी गोष्ट नजर वेधून घेते, उदाहरण घ्यायचं झालं टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, या गाड्यांच्या मागे आई वडिलांचा आशीर्वाद, आई अण्णांचा आशीर्वाद असा शब्द लिहिला असतो, आणि त्या ठिकाणी नेमकी शी हा अक्षर चुकलेलाच असतो. म्हणजेच शी त्या ठिकाणी ह्रस्व काढतात आणि विद्यार्थी तेच लिहितात, कारण तो त्यांनी शब्द पाहिलेला असतो. बाळांनो पूर्णपणे चुकीचा शब्द आहे आशीर्वाद. शब्द तुम्हाला स्लाइड वर दिसतोय तोच शब्द योग्य आहे. शी नेहमी का असते, दीर्घच असते. त्यानंतर हार्दिक, या शब्दामध्ये देखील आपण चुका करतो, कारण तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा विचारतात बाळांनो. त्यामुळे एक दोन वेळा किंवा एक एक शब्द तो पाच वेळा लिहून काढलत तरी आपल्याला आपल्या लेखणीतून काही कमी होणार नाही बाळांनो, त्याचा सराव होणार आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. आता बघा तिसरा शब्द, हार्दिक, 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 हार्दिक. यामधला जो दुसरा पर्याय आहे हा दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. म्हणजे हार्दिकची दी का असते, ह्रस्व असते. बघा आपण देखील काही काही बोर्डांवर जे गावकीचे समाजाचे बोर्ड असतात, कुणी चांगलं बक्षीस प्राप्त केला असेल, चांगली कामगिरी केला असेल, तर त्याचा हार्दिक अभिनंदन शब्द लिहिला जातो, पण त्या ठिकाणी देखील हार्दिक शब्द चुकविला जातो. त्या ठिकाणी हार्दिक ची दी आहे ही दीर्घ काढली जाते. बाळांनो पूर्णपणे आहे, हार्दिक ची दी ही ह्रस्वच असते. त्यानंतर चौथा शब्द पाहूया, दीपावली, 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 दीपावली. शब्द बघा, हा दीपावली शब्द आहे हा संस्कृत मधून आपल्या मराठी मध्ये आलेला आहे. आणि मराठी मध्ये येत असताना बघा दीपावलीची ली जी आहे ही संस्कृत मध्ये तशीच ह्रस्व आहे, पण मराठी मध्ये येताना आपण काय लिहिलेलं आहे ती दीर्घ आणि दीर्घच लिहावी.
असा एक नियम आहे. दीपावलीची दी ही दीर्घ आणि ली देखील दीर्घ आहे, संस्कृत शब्द आहे. संस्कृत मध्ये जरी ली ही रस वाचली तरी मराठी मध्ये आपण दीपावलीची ली हे दीर्घच लिहितो, तसाच शब्द लिहायचं. त्यानंतर पाचवा शब्द पाहूया, पारंपरिक. पारंपरिक, पारंपरिक, पारंपरिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोली भाषेमधून बोलत असताना ते शब्द म्हणजेच चुकीचं उच्चारत असतो आणि तसंच लिहितो. बरेच विद्यार्थी काय करतात आणि आपण देखील पारंपरिकच म्हणतो. काय म्हणतो? पारंपरिक म्हणतो. पण तसं नव्हे, शब्द जो अचूक आहे पारंपरिक. रवर आणि स्वार, पारंपरिक पारंपरिक नव्हे. आपण जसं बोलतो तसं लिहिण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्यानंतर आता कृती कशी विचारतात पहा. तुम्ही सांगायचं आहे अचूक शब्द ओळखून पुन्हा लिहा. यातलं कोणता शब्द बरोबर आहे? नोव्हेंबर 2020 मध्ये पुरवणी परीक्षेला हे शब्द आले होते. अगदी अगदी बरोबर. चौथा शब्द सानी, सानिका, आर्यन, सृष्टी, अपूर्वा, कल, अगदी रिया, अगदी अगदी बरोबर आहे तुमचा. मग हा शब्द आहे आपल्या पाठ्यपुस्तकामधील आहे. कोणत्या प्रकरणातील आहे माहिती आहे तुम्हाला? कोणत्या प्रकरणात आहे? कारण पाठ्यपुस्तकामधूनच सर्व शब्द येत असतात. बाळांनो, आपली शेवटची जी पानं आहेत शुद्ध शब्द लिहा, त्यामधूनच ते हे शब्द विचारले जातात. त्यामुळे शेवटची दोन पानं खूप महत्वाची आहेत. ऑक्सिजन हा शब्द जो आहे गोष्ट अरुणिमाची या प्रकरणातला आहे. ऑक्सिजन, अगदी बरोबर रोशनी. त्यानंतर दुसरा जो आहे, दुसरा आहे पुरस्कार. पू या ठिकाणी कोणती दिलेली आहे? दीर्घ दिलेली आहे. पुरस्कार, त्यानंतर पुरस्कार, पुरस्कार. यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे? अगदी अगदी बरोबर, तिसरा पर्याय नाही हा. अगदी अगदी बरोबर. पुरस्कार, पू ही नेहमी काय असते? ह्रस्व असते. आणि स ला का जोडलेला आहे, जोड शब्द आहे पुरस्कार. तिसरा शब्द साहिल, अगदी अगदी बरोबर. साहिल मात्र अगदी बरोबर आहे. अगदी छान, खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अगदी तुम्हाला हा भाग समजला असेलच, यात शंका नाही. समजा आपल्याला अशा स्वरूपाचे अचूक शब्द निवडा नाही आलं, अचूक शब्द निवडा जर नाही आलं तर त्याला किंवा आहे. तो किंवा कसा आहे पहा. वाक्य लेखन नियमानुसार लिहा. मग या कृतीमध्ये आपल्याला प्रत्येक वाक्यात दोन शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील अशी चार वाक्य देतील. त्यापैकी दोन वाक्य सोडविणे अपेक्षित आहे. बाळांनो, हा प्रकार देखील लक्षात ठेवा. जर बाय चान्स मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला चार पर्याय विचारले होते, पण हा देखील पर्याय जो आहे हा खूप चांगला आहे. या ठिकाणी तुम्हाला एका वाक्यामध्ये दोन अक्षर जे आहेत ही कुठेतरी ह्रस्व दीर्घामध्ये चुकीची ठेवतात आणि आपण ती अक्षर दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी काय करतात पहा. आता एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलाय. एक, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. मला सांगा हे जे वाक्य आहे हे वाक्य कोणत्या पाठातील आहे? कोणत्या पाठातील आहे? चॅट बॉक्स मध्ये कोण सांगेल कोणत्या पाठातील आहे? कारण पाठ्यपुस्तक अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. रचना प्रफुल्ल, अगदी बरोबर. तन्वी, अगदी अगदी बरोबर आहे. गवताचे पाते, गवताचे पाते. बघा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. या अक्षरामध्ये, या वाक्यामध्ये दोन अक्षर ह्रस्व दीर्घामध्ये चुकीचे आहेत. अगदी अगदी बरोबर, अगदी बाळ, अगदी बरोबर. अभिनंदन, अभिनंदन तुमचं. यामध्ये
कवताचे पाते त्या चौकटी मधली पहिली चोळ आहे बाळानो, पहिली चोळ. तर त्यामध्ये हिवाळा, ती हिवाळ्याची जी ही आहे ही रहस्य आहे. मग आपण ज्या ठिकाणी बदल करतोय ना त्या ठिकाणी त्या शब्दाला अधोरेखित करायचं. नुकताच नू बघा, या ठिकाणी वर तुम्हाला त्या वाक्यामध्ये नू काय दिले, दीर्घ दिलाय, पण ती रहस्य आहे. आणि ज्या ठिकाणी आपण दुरुस्त करतो त्या ठिकाणी अधोरेखित करायचं आणि त्याचबरोबर वाक्य जसं आहे तसं लिहायचं, त्यात बदल करायचं नाही. तुम्हाला दोनच चुका देतील आणि त्या दुरुस्त करायचे. काही विद्यार्थी काय करतात, ही काढतात बाहेरला, काढतात बाहेरला आणि तसंच लिहितात. तसं करायचं नाही, पूर्ण वाक्यच लिहावं लागेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही बदल केलेला आहे तो बदल नमूद करणं अतिशय गरजेचं आहे. दोन, परीक्षा तोंडावर आलेली असायची. पुन्हा पहा परीक्षा. आता हे वाक्य तुम्हाला माहितीये कोणत्या प्रकरणातील आहे, वाट पाहताना अगदी अक्षदा, अगदी तन्वी, अगदी बरोबर आहे निवेदिता, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचं वाचन खूप, कारण एक लक्षात घ्या, माझ्या मार्गदर्शकांनी खऱ्या अर्थानं पाठ अतिशय खूप छान सुरेख पद्धतीने ओळ निओळचा अर्थ सांगितलेला आहे बाळांनो. त्यामुळे आपण देखील वाचलेला आहात, वाचन केलेलं आहात, त्यामुळे तुम्हाला उत्तर देता येतात अगदी बरोबर. त्यानंतर तिसरं पाहूया. हा, परीक्षा तोंडावर आलेली असायची, परीक्षाचे दीर्घ आहे माहिती आहे असायची, शेवटचा अक्षर बघा जो ऱ्हस्व आहे तो दीर्घ करायचं. म्हणजे याच्यामध्ये आपले दोन अक्षर चुकीची होती ते आपण बरोबर केले आहेत. त्यानंतर तिसरं बघा, मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा. हे देखील वाक्य कोणत्या पाठातील आहे, कोण सांगेल? मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा. आपणचे पत्र अगदी अगदी बरोबर, नम्रता अगदी अगदी बरोबर, तन्वी अगदी, सानिका वगैरे, आर्य वगैरे अगदी बरोबर आहे आपणचे पत्र. मग या ठिकाणी पहा, मला विश्वास आहे वी चुकलेले आहे, वी अक्षर चुकीचं आहे, दीर्घ आहे, आपल्याला काय करायचंय, ऱ्हस्व लिहायचं आहे. खूप खूप शुभेच्छा. इथं त्या ठिकाणी शिव चुकलेले आहे, ते शिव जे आहे आपल्याला ऱ्हस्व करायचे, दीर्घ दिले आहे, अशाला बदल करायचा आहे. त्यानंतर जो चौथा आहे, चौथा, संत स्वतःसाठी काहीही मागत नाही. संत स्वतःसाठी काही मागत नाही, सर्व विश्वाची भावे सुखी, अगदी अगदी बरोबर आहे. अगदी अपडेट आहात विद्यार्थी मित्रांनो, अगदी अपडेट आहात. मग या ठिकाणी आपण केलेला आहे जो एक काना आहे तो काना काढायचा आहे, त्या ठिकाणी आपण विराम तसंच ठेवायचा आहे, विसर्ग चिन्ह तसंच ठेवायचा. आणि शेवटचा जो नाहीत शब्द आहे, जी नाही ही जी आहे ही दीर्घ लिहायचंय, ऱ्हस्व काढून दीर्घ लिहायचंय. म्हणजे एकंदरीत जे आपण जो आपण बदल करतो त्या वाक्यामध्ये त्या बदलासाठी खूण गरजेचं आहे. आणि एक वाक्य म्हणजे उत्तर झालं की एक ओळ नेहमी सोडायची, म्हणा नेहमी सोडायची, कारण परीक्षक नेहमी काय करतो, सुटसुटीतपणा पाहतो, अक्षर सुंदर पाहतो. त्यानंतर इथे कृती दिलेली आहे, कृती कोणत्या स्वरूपाचे पाहूया. पती निधनाचे असीम दुःख बाजूला ठेवले, कोणत्या पाठातील आहे पती निधन. अगदी अगदी बरोबर आर्य महेंद्र कर्डे, अगदी विरंगना विरंगना. भोईर मॅडमनी खास छान प्रकारे सुंदर रीतीने शिकविलं विरांगना, माहिती आहे तुम्हाला त्या पाठामधील हे पहिलं वाक्य. अर्थात तुम्हाला जी कृती दिलेली आहे, पती निधनाचे असीम दुःख बाजूला ठेवले, मग त्यामध्ये पतीची ती बघा, तिची ती आहे ही रहस्य आहे. लक्षात घ्या, आपण पती शब्द नेहमी दीर्घ स्वरूपामध्येच पाहतो, पण तसं नव्हे, पतीची ती आहे ही ऱ्हस्व आहे. आणि त्यानंतर बाजूला जी जू आहे, अगदी अगदी बरोबर आहे, बाजूला जू आहे ते काय करायची, दीर्घच लिहायची. त्यानंतर खालचं दुसरं पहा, दुसरं कृती, विद्यापीठात कारव्यांचा पुतळा आहे. या ठिकाणी विद्यापीठ शब्द पहा बाळानो, विद्यापीठ शब्द त्या ठिकाणी बघा. हा अगदी अगदी बरोबर, नेहा खान, नेहा खान अगदी बरोबर आहे. नेहा खान करते सुधारक कर्वे, करते सुधारक कर्वे,
अगदी अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वी जी आहे ती ऱ्हस्व आहे. फाटक मॅडमने शिकवलं वी का आहे ती ऱ्हस्व आहे आणि पी जी आहे ही पी दीर्घ आहे एवढे लक्षात घ्या. त्याचबरोबर पुतळा पुतळा आहे पूजा आहे ही हा अक्षर उकार जो आहे हा उकार दीर्घ स्वरूपाचा आहे सॉरी ऱ्हस्व स्वरूपाचा आहे एवढा अक्षर घ्या. म्हणजे आहे कोणत्या रूपात कोण सांगेल आहे तिथं म्हणजे दीर्घ आहे तो आपल्याला आपण वाक्य आहे ते आपण पाहिलेले आहे. पुढे महत्वाचा भाग जो आहे महत्वाचा सर करताय ना हो सर. त्यानंतर आपण पाहतोय तिसरा जो घटक आहे तो म्हणजेच विराम चिन्हे. अर्थात एक लक्षात घ्या मित्रांनो विराम चिन्हे हे देखील जसे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द भाषेचे वैभव आहेत तशाच प्रकारे विराम चिन्ह देखील भाषेचे वैभव आहे. मग आपण जर बोललो तर त्या वाक्याला कोणताही अर्थ होणार नाही. मग विधान म्हणजे नेमकं काय या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा मधून मधून थांबावेच लागते आणि या थांबण्याला विराम असे म्हणतात. त्यावेळी आपण लेखन करत असतो तेव्हा हा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवा लागतो त्याला विराम चिन्ह असं म्हणतात. साधारणपणे आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 9 विराम चिन्हे आहेत ते आपण सविस्तर पाहणारच आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसतात त्यातला एक पहिला जो आहे पूर्ण विराम फुल स्टॉप. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी बघा पूर्ण विराम केव्हा द्यावा कि वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी स्नेहल गाणे गाते. स्नेहल गाणे गाते म्हणजेच एकंदरीत तो वाक्य पूर्ण झालेला आहे. मग लगेच त्या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचं. पुढे दुसरा आहे अर्धविराम. दोन छोटी वाक्य अव्ययच द्यायचं झालं तर विधानचा कर्करोग झाला पण पाऊस पडला नाही. विधानचा कडकडाट झाला त्या ठिकाणी आपल्याला अर्धविराम द्यायचा आहे. त्यानंतर तिसरं जे आहे तिसरं जे आहे ते म्हणजेच स्वल्पविराम. स्वल्पविराम देत असताना प्रामुख्याने एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बगीचामध्ये जाई जुई गुलाब अशी अनेक फुलं आहेत म्हणजे त्या ठिकाणी एकाच जातीचे अनेक शब्द आल्यानंतर जाई जुई गुलाब त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं स्वल्पविराम द्यायचा आहे. उत्तर जो आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास बघा चौथा जो प्रकार आहे अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्या विद्यालयामध्ये पुढील विद्यार्थी पुनर्परीक्षेस पात्र झालेले आहेत. मग क्रमांक 2 असेल 5 असेल 10 असेल अशा पद्धतीने. त्यानंतर पाचवा जो आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तू मुंबईला केव्हा जाणार वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर चौथा आहे उद्गार चिन्ह. मनातल्या भावना व्यक्त करताना त्या शब्दाच्या शेवटी वापरतात.
अबब केवड़ा मोटा हा साप उद्गार चिन्ह मनातील भावना त्यानंतर सातवा आहे अवतरण चिन्हे आता या चिन्हांमध्ये देखील दोन प्रकार आहेत एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा दुहेरी अवतरण चिन्ह त्यातला एक बघा एखाद्या शब्दावर जोर देताना एखाद्या शब्दावर जोर देताना श्यामची आई हे साने गुरुजींचे प्रसिद्ध पुस्तक आहे त्यानंतर दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा गांधीजींनी चले जाओ ची घोषणा केली चले जाओ या शब्दावर आपण जोर दिलेला आहे त्याला एकेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे त्यानंतर दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी मला माझ्या वडिलांनी सांगितले टीव्ही बंद करायचा म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य असेल तर त्याला अवतरण चिन्ह द्यायचं त्यानंतर आठवा आहे संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना उदाहरणार्थ कांदे पोहे 10-12 त्यानंतर दुसरा आहे ओळीचा शेवटचा शब्द अपुरा राहिल्यास खूप महत्वाचं आहे बोला नुहा हे शेवटचा दुसरा जो प्रकार आहे ना त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे कारण आपण लेखन करीत असताना शेवटी आपले शब्द राहतात वडिलांना वडील राहतात लांब त्यांना पुढचा जे पत्ते लागलेला आहे तो दुसऱ्या ओळीवर लिहावा लागतो मग त्यावेळी आपण संयोग चिन्हाचा वापर करायचा त्यानंतर शेवटचा आहे अपसरण चिन्ह अपसरण चिन्ह आता संयोग चिन्हाची आडवी छोटी रेष लक्षात ठेवा आणि त्यानंतर नववा जो प्रकरण आहे अपसरण चिन्ह आडवी मोठी रेष स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास हे अपसरण चिन्ह वापरतात त्याचबरोबर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास या शब्दाचा आपल्या या चिन्हाचा वापर करतात मग परीक्षेला आपलं काय विचारतात आपण एकूण 9 विराम चिन्ह पाहिली कुठे कुठे त्याचा वापर केला जातो हे देखील आपण अभ्यासलं विविध उदाहरणांद्वारे आणि त्यानंतर आपल्याला कृती कशी विचारतात ही कृती परीक्षेला येतेच बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या ही कृती आपल्याला परीक्षेला येतेच आपण ती कृती कशी विचारतात अ बघा योग्य विराम चिन्हे वापरा तुम्हाला इथे वाक्य दिलेलं आहे आंबा काजू फणस ही कोकणातील फळे आहेत आता मला सांगा या ठिकाणी कोणती चिन्ह येतील चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर बरं होईल चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर बरं होईल बघा एकाच जातीचे शब्द आहेत अगदी बरोबर आहे आंबा स्वल्पविराम काजू स्वल्पविराम हे कोकणातील फळे आहेत अगदी बरोबर आहे त्यानंतर दुसरी आहे तो म्हणाला मी थोडं थांबलोय बाळानो बघा तो म्हणाला स्वल्पविराम तुला काही कळत की नाही तुला बघा तोंडच वाक्य आहे तुला काही कळत की नाही प्रश्नचिन्ह आणि जे वाक्य तो म्हणालाय तो काय त्याच्यामध्ये काय डबल अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह येईल त्यानंतर एक बघा आता दुसरं बघा कृती बघा तुम्ही उत्तर द्यायचे आहेत विराम चिन्हे ओळखा विराम चिन्हे ओळखा पहिला आहे चिन्ह कोणतं आहे बघा दुसरा ब कृती विराम चिन्हे ओळखा अगदी बरोबर आहे यश मोकल अगदी बरोबर आहे अर्धविराम अगदी बरोबर आहे त्यानंतर दुसरं एक महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं बघा या ठिकाणी आपण ते दोन टिंब दिलेले आहेत तो अपूर्ण विराम आहे चुकीचा आहे ते अपूर्ण विराम अर्धविराम नाही अपूर्ण विराम आहे एवढं मात्र लक्षात घ्या त्याला विसर्ग देखील म्हणतात अपूर्ण विराम आणि दुसरा आहे तो कोणता आहे अपूर्ण विराम अगदी बरोबर आहे एकेरी अवतरण चिन्ह अगदी अपूर्वा गायकवाड अगदी बरोबर आहे अपूर्ण विराम अगदी बरोबर आहे एकेरी अवतरण चिन्ह त्यानंतर क बघ पाहूया चुकीची विराम चिन्हे ओळखा हे देखील तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच वाक्य आहेत तुम्हाला
मी उत्तप्पा बनू का बघा या ठिकाणी उद्गार चिन्ह काढायची नाही निवेदिता चुकलेला आहे निवेदिता या ठिकाणी तुम्हाला मी उत्तप्पा बनू का तुम्हाला स्वल्पविराम बनू का प्रश्न चिन्ह तुमचं वाक्य आहे दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह त्यानंतर दुसरा आहे उद्या कोकिलेच कुहू ऐकू येईल का बघा कुहू या हा जो शब्द आहे या शब्दावर एकेरी अवतरण चिन्ह पाहिजे पण परंतु दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह काढायचं एकेरी अवतरण चिन्ह ठेवायचं आणि शेवटी का त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह द्यायचं म्हणजेच एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बदल कराल ते वाक्य व्यवस्थितपणे लिहून ज्या ठिकाणी बदल केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही अधोरेखित करा म्हणजे परीक्षकाच्या लगेचच लक्षात येईल त्यानंतर शेवटचा भाग पारिभाषिक शब्द अर्थात एक लक्षात घ्या पारिभाषिक शब्दांची भाषिक देवाणघेवाण मध्ये महत्वाची भूमिका असते जसं एक महत्वाचं आधुनिक ज्या संकल्पना आहेत या संकल्पना खऱ्या अर्थानं आपल्याला इंग्रजी मधूनच समजलेल्या आहेत इंग्रजी मधूनच आपल्याला उमजून चुकलेल्या आहेत मग एकंदरीत पारिभाषिक शब्द म्हणजे काय पहा स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास पारिभाषिक शब्द असे म्हणतात एकंदरीत हे इंग्रजी शब्द आहेत आणि या इंग्रजी शब्दांचा विविध शाखेमध्ये वापर केला जातो बदलते जीवन व्यवहार वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञान क्षेत्रे यानुसार पारिभाषिक संज्ञा निर्माण होतात शिक्षण आरोग्य उद्योग व्यापार प्रशासन इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये पारिभाषिक संज्ञांचा वापर केला जातो मग ते पारिभाषिक शब्द कोणते आहेत त्यांना मराठी प्रतिशब्द कोणता आहे हे आपल्याला पाहायला आहे पाहूया या ठिकाणी अनेक शब्द दिलेले आहेत त्यातलं पहिलं आहे ऍक्शन कार्यवाही कृती बायोडाटा स्वपरिचय कॅटेगरी प्रवर्ग ड्रामा नाटक रिझर्वेशन आरक्षण बघा एक लक्षात घ्या हे शब्द तुम्हाला पोलद्वारे विचारले जाणार आहेत विचारतात ऍक्शन कार्यवाही कृती बायोडाटा स्वपरिचय कॅटेगरी प्रवर्ग ड्रामा नाटक रिझर्वेशन आरक्षण ऑनरेबल माननीय अशा स्वरूपामध्ये बरेच आपल्या पाठ्यपुस्तकातील शेवटच्या पानावर असे बरेच शब्द आहेत पारिभाषिक शब्द त्याच एक दोन वेळा वाचन करा लिहिण्याचा सराव करा मग आपण काय विचारतात परीक्षेला खाली शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा बघा तुम्हीच सांगायचं आता तुम्हीच सांगायचं टॅक्स चॅट बॉक्स मध्ये सांगायचं टॅक्स टॅक्स चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा टॅक्स सांगाल तुम्ही अगदी अगदी बरोबर आहे कर अगदी अगदी बरोबर आहे टॅक्स म्हणजे कर त्यानंतर दुसरं आहे एक्झिबिशन 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 कोण सांगेल एक्झिबिशन लवकर अगदी अगदी बरोबर आहे प्रदर्शन प्रदर्शन अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खरंच अभिनंदन अभिनंदन अगदी एक्झिबिशन विचारतात आपल्याला प्रदर्शन त्यानंतर अतिशय एक कठीण शब्द आहे बघा कठीण शब्द कधी कधी काठिण्य पातळीवरचा देखील प्रश्न विचारला जातो तो म्हणजे लिफ्ट कोण सांगेल मला आवाज येत नाही माझा लिफ्ट लिफ्ट बघा लिफ्ट या शब्दाला खऱ्या अर्थात मराठी शब्द कोणता आहे अगदी बरोबर उद्वाहक यंत्र अगदी बरोबर आहे उद्वाहक
उद्वाहक यंत्र, उद्वाहक यंत्र अगदी बरोबर आहे। त्यानंतर हायवे, हायवे, हायवे सांगा कोणता कोणता शब्द हायवेला, हायवे कोणता आहे, हायवे उद्वाहन यंत्र अगदी बरोबर। त्यानंतर दुसरा आहे हायवे, सांगेल हायवे। बघा याच्यामध्ये आपल्याला आपल्या चुकवितात, याच्यामध्ये आपल्याला चुकवितात, त्यामध्ये प्रामुख्यानं हा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, या ठिकाणी टॅक्स घेतला, एक्झिबिशन घेतलं, टॅक्स घेतलं, एजंट, एजंट, एजंट कोण सांगेल मला, एजंट चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, प्रतिनिधी, प्रतिनिधी लिफ्ट उद्वाहक सांगितलं, हायवे, हायवे यस यस हेडिया हा ओके। यूट्यूब वरील जे विद्यार्थी आहेत ते प्लस झूम वरील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता पोल साठी रेडी राहायचं आहे। पोल साठी आपल्या कमेंट मध्ये आणि झूम वरील विद्यार्थ्यांसाठी चॅट बॉक्स मध्ये लिंक जी येईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिसणार आहेत। तर त्या प्रश्नावर सॉरी त्या लिंकवर क्लिक करून आपण या पोलमध्ये सहभागी व्हायचं आहे। चला तर जाऊयात आपण आपल्या पोलकडे। आणि पोलसाठी पहिला जो प्रश्न आहे तो येत आहे आपल्या स्क्रीनवर पहा। आणि प्रश्न आपल्या समोर आलेला आहे टॅक्स या शब्दाचा प्रचलित मराठीतील अर्थ सांगा। चार पर्याय आपल्या समोर आलेले आहेत, चार पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे त्या पर्यायावर आपण क्लिक करायचा आहे। आपल्याला समोर दिसत असेल पहा 91% विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 जो आहे तो निवडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे कर। जाऊयात पुढील प्रश्नाकडे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि पुढील प्रश्न जो आहे तो येत आहे आपल्या स्क्रीनवर। पुढील प्रश्न आपल्याला आपल्या मोबाईलवरही दिसणार आहे। पाहूयात किती टक्के विद्यार्थी जे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर देतात आणि किती टक्के विद्यार्थी यामध्ये सहभाग घेतात। प्रश्न आपल्या समोर आलेला आहे पहा, यापैकी अचूक शब्द ओळखा। पाहूयात आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल पहा की 68% विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे पर्याय क्रमांक 4 आणि 29% विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे पर्याय क्रमांक 2। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी थोडासा अजून अभ्यास करणं गरजेचं आहे। जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे। आणि पुढील प्रश्न जो आहे तो आपल्या झूम वरील विद्यार्थ्यांनी आपल्या स्क्रीनवरील जो काय विंडो येईल त्यामध्ये क्लिक करून उत्तर द्यायचं आहे आणि युट्यूब वरील जे विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र कमेंट मध्ये त्याची उत्तरं द्यायची आहेत। तर झूम वरील विद्यार्थी रेडी असतील
झूम वरील विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर प्रश्न दिसणार आहे. यूट्यूब वरील जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रश्न ऐकायचा आहे आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट मध्ये द्यायचं आहे. तर आपल्या स्क्रीनवर येत आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. पहा, बालपण या शब्दातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द ओळखा. बाल आदि बाल व पण वगळून प्रश्न व्यवस्थित वाचा. बालपण या शब्दातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द ओळखा. बाल व पण वगळून. पर्याय 1 वडील, 2 पण, 3 पिता आणि 4 आहे बाप. हव्यात किती टक्के विद्यार्थी उत्तर बरोबर देतात आणि किती टक्के विद्यार्थी यामध्ये सहभाग घेतात. जाऊयात आपण आपल्या रिझल्टकडे आणि रिझल्ट आपल्याला आपल्या समोर पाहायला मिळतोय. पहा, 82% विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे पर्याय क्रमांक 4 आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. यूट्यूब वरील विद्यार्थ्यांनी प्रश्न काळजीपूर्वक ऐकायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर आता येत आहे. पहा आणि प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द सांगा. एक आहे वाट, पथ, रस्ता, रोड. गटात न बसणारा शब्द सांगा. वाट, पथ, रस्ता आणि रोड. पाहुयात किती टक्के विद्यार्थी उत्तर बरोबर देतात आणि किती टक्के विद्यार्थी गोजी सर प्रश्न दिसतोय ना? होय होय दिसतोय. ओके, आता रिझल्ट जो आहे तो आपल्या स्क्रीनवर. तर जवळजवळ 82% विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 जो आहे तो निवडलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 म्हणजे शेवटचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. पहा आणि प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. सजातीय. विरुद्धार्थी शब्द लिहा सजातीय. आणि पर्याय आहेत, 1 वित्तीय, 2 विजातीय, 3 सारखा आणि 4 यापैकी नाही. पाहुयात किती विद्यार्थी यामध्ये सहभाग घेतात आणि किती टक्के विद्यार्थी या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर देतात ते. जाऊयात रिझल्ट कडे आणि रिझल्ट आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. पहा, जवळजवळ 96% विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे पर्याय क्रमांक 2 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. यूट्यूब वरील विद्यार्थी आणि झूम वरील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे आभार आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. गोजी सर प्लीज कंटिन्यू. येस, सगळ्यात आधी कुतळ सर तुमचं खूप खूप आभार. तुम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या शैलीमध्ये पोल घेतलात आणि मुलांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.